दिनांक 24/3/2017 रोजी सायंकाळी 8:30 धामोरी येथील किराणा दुकानदार चंद्रशेखर भुसारे हे दुकान बंद करून पायी पिशवीत पैसे घेऊन घरी जात असताना दरोडेखोरांनी पिस्तुलीचा धाक दाखवून तसेच चाकूचे पोटात वार करून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून मोटरसायकलवरून पसार झाले. सदर गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सदर गुन्ह्याच्या तपासातून गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून किराणा व्यापाऱ्यावर दरोडा टाकणाऱ्या 6 अट्टल आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 1 गावठी कट्टा, पिस्तूल, 2 चाकू, 2 मोटरसायकल व रोख रक्कम 21,000 रुपये असा एकूण 1,21,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध चालू आहे. किराणा व्यापारी परिमल भुसारे हे रात्री 8:30 आपलं दुकान बंद करून घरी जात असताना रस्त्यामध्ये काही जबरी चोर तिथं आले आणि त्यांना पिस्तुलीचा धाक दाखवून तसेच त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांच्याजवळ असणारी रक्कम आणि चोन्याचे स्नेक चेन अशी जबरी चोरी करून त्यांच्याकडून ती पळवून नेली होती. त्यावरून कोपरगाव तालुका येथे 36/2017 असा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी सर, अपर पोलीस अधीक्षक संजय दादो सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक निर्माण करण्यात आलं. त्या पथकाचे प्रमुख सपोनी कादरी व आमचे कर्मचारी हे होते. अशी गोपनीय माहिती आम्हाला मिळाली की नगर जिल्हा नाशिक ग्रामीण आणि औरंगाबाद या बॉर्डरवर एक जबरी चोरी करणारी टोळी कार्यरत असणारी जी अशी एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून सुनील शांताराम घाटगे, संदीप गायकवाड, रवींद्र त्र्यंबक गोरे, रणजित सोनवणे, अनिल कचरे आणि सुरेश भालेराव ह्या आरोपींना गुप्त माहितीद्वारे अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे. त्यांच्याकडून 1 गावठी कट्टा, 2 चाकू असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये विरगाव तालुका वायजापूर येथे एक पेट्रोल पंप लुटल्याचीही त्यांनी कबुली दिलेली आहे. हे अतिशय सराईत गुन्हेगार असून त्यांनी अनेक ठिकाणी जबरी चोरी आणि दरोडे टाकल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पद्धतीने त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे आणि ही सर्व कारवाई जिल्ह्याचे SP आदरणीय डॉक्टर सौरभ त्रिपाठी सर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय दादो सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI नरसुडे आणि API कादरी तसेच आमचे पोलीस कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल प्रदीप काशीद, पोलीस नाईक इरफान शेख, पोलीस नाईक अशीर सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल गाढे, अशोक कुदळे, दिगंबर कोळी आणि कुलधर या सर्व टीमनं ही अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. प्रतिनिधी मोविन खान, माय न्यूज, कोपरगाव.